जिल्ह्यात दारूबंदी होऊन 5 वर्ष पूर्ण होत आले आहे. मात्र तरीसुद्धा महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशातच चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पिपरी मार्डी रोडवर पोलीस गस्तीवर असताना एक कार भरधाव वेगाने जात होती. दरम्यान पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला असता वाहन चालकाने काही अंतरावर जात वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यातून 27 पेट्या देशी दारू आढळून आली. या कारवाईत एकूण 6,70,000 मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, पोलीस उपनिरीक्षक सुशील कोडापे, दीपक चालूरकर यांच्या पथकाने केली आहे. रात्री दरम्यान आमच्या DB पथकाचे विलास निकोळे, वंदीराम पाल, प्रमोद डोंगरे हे गस्तीवर असताना त्यांना एक संशयित वाहन दिसून आले. त्या वाहनाला हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला असता ते वाहन जोरात पळायला लागल्यामुळे त्याचा त्या लोकांनी पाठलाग केला. आणि पाठलाग करत असताना त्या वाहन चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी काही काळ समोर जाऊन त्याला असं लक्षात आलं की आपण पकडले जाऊ, तर त्यांनी रस्त्यात वाहन थांबवलं आणि तो पळून गेला. त्या वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये 27 बॉक्सेसमध्ये देशी दारू आढळून आली. त्यावरून ते 27 बॉक्सेस आणि ती गाडी पोलीस स्टेशनला आणून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. दारू आणि वाहन मिळून एकूण 6,70,000 एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.